जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे। काही ठिकाणी सततचा पाऊस पडल्यामुळे जळगाव जिल्ह्यामध्ये 15 सर्कल आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये 3 तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाल्याची प्राथमिक सूचना आहे। पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा बऱ्याच सर्कलमध्ये जास्त पाऊस पडलेला आहे, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आलेले आहे की अशा ठिकाणी त्वरित पंचनामे करण्यात यावे आणि पंचनामे करून लवकरात लवकर अहवाल सादर शासनाकडे करण्यात यावा। आता मागे आपण पाहिलं असेल की 765 कोटी रुपये या ठिकाणी सततचा पाऊस पडल्याचे या ठिकाणी शासनाने डिक्लेअर केले आणि एनडीआरएफच्या नॉर्म्सपेक्षा सुद्धा डबलचे नॉर्म्स केल्यामुळे 27,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याच्या या अकाउंटवर या ठिकाणी प्राप्त झालेले आहे। त्यामुळे विरोधी पक्षाचा जो आरोप आहे तर त्यांना माझं आव्हान आहे की एनडीआरएफचे नॉर्म्स बदलले आहे का नाही हे त्यांनी सांगावं। त्याचबरोबर आपण 13,500 रुपये देत होतो ते 27,000 झाले की नाही याचा त्यांनी खुलासा करावा आणि जर त्याच्यामध्ये आम्ही खोटं निघू तर त्यांचा आरोप आम्हाला मान्य असेल। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।